जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। हिंदू आहे हिंदूच राहणार, नववर्षाच्या शुभेच्छा पाडव्यालाच देणार। पंचायत समिती हवेलीचे माजी सभापती आणि लोहगावचे सुपुत्र अशोक बापू खांदवे हे एक असं व्यक्तिमत्व जे आधी कार्य करून दाखवतील आणि नंतर बोलतील। गेली 4.5 वर्ष लोहगाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालं असलं तरी पालिकेच्या कोणत्याच सुविधा लोहगावकरांना मिळत नाहीत। पाणी समस्या ही लोहगाव वासियांची सर्वात मोठी समस्या आहे। पिण्याच्या पाण्याचे फिल्टर जार लोकांना रोज विकत घेऊन पाणी प्यावे लागते। रोजच पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा उतावा लागतो। ही अत्यंत गरजेची आणि मूलभूत समस्या लक्षात घेऊन अशोक बापू खांदवे यांनी लोहगाव येथील निर्गुडी रोड सर्वे नंबर 3 माऊली फार्म शिवाजी चौक येथे स्वखर्चानं पाण्याचा फिल्टर प्लांट सुरू केल्याचं सांगितलं आणि लोकांना तसं आवाहन सुद्धा करण्यात आलं। गुढीपाडवा हिंदू लोकांचे नवीन वर्ष। नवीन वर्ष जसे सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे आणि भरभराटीचे जावं असं म्हणतात, तसंच सध्याच्या कोरोना काळात ते आरोग्यदायी जावो या शुभेच्छाही आवर्जून दिल्या जातात। अशोक बापू खांदवे यांनी पाडव्याच्या नुसत्या शुभेच्छा न देता लोहगावकरांसाठी 7 दिवसीय मोफत अॅक्युप्रेशर थेरपी आणि निसर्गोपचार शिबिराचं आयोजन केलंय। कोणतेही आजार विना औषध गोळ्या बरे करता येतात हे या शिबिराचं खास वैशिष्ट्य आहे। अगदी तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या शिबिराचा लाभ घेता यावा आणि त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडू नये म्हणून हे शिबिर पूर्णतः मोफत ठेवण्यात आलं आहे। आपल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून अशोक बापू खांदवे नेहमीच आपली सामाजिक कर्तव्य बजावित असतात। त्यांच्या पुढील सर्व सामाजिक आणि राजकीय वाटचालीस टाइम्स ऑफ पुणेकडून अनेक अनेक शुभेच्छा। नमस्कार, मी अशोक बापू खांदवे, माझी सभापती पंच समिती हवेली। येणाऱ्या मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्व नागरिक बंधू भगिनींना शुभेच्छा देतो। येणारं नवीन वर्ष सर्व आमच्या बंधू भगिनींना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं हीच तुकाराम महाराजांची, माऊलींची प्रार्थना करतो। 4 एप्रिल 2022 रोजी लोगाव वडगाव शिंदे रोडवर गजानन मंगल कार्यालय येथे अॅक्युप्रेशर थेरपीचं 7 दिवस मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे। तरी त्या शिबिराचं सर्व नागरिक बंधू भगिनींनी, सगळं सर्व मातापिता, वृद्ध असणाऱ्या सर्वांनीच त्याचा लाभ घ्यावा हे मी आवाहन करत आहे। गेली 4.5 वर्ष लोगाव हे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणे, पाण्याची समस्या खूप भेडसावत आहे। कित्येक नागरिकांना फिल्टर पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहेत। ही समस्या लक्षात घेऊन लोगाव निर्गुडी रोडवर सर्वे नंबर 3 येथे माऊली फार्म शिवाजी चौक येथे फिल्टर पाण्याचा प्लॅन सुरू करत आहे। तरी त्या सर्व परिसरातील नागरिकांनी या फिल्टर पाण्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करत आहे। हे जे पाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहे ती पूर्ण निःशुल्क असं देणार आहोत। तरी मी येणाऱ्या मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्य जावो हीच माऊलींच्या चरणी जगद्गुरु तवरांची प्रार्थना करतो। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।